संभाजी, मी माधुरी कन्या, शापूर उपासना केंद्र। वार्ताहर पेपर वाचत असताना असं एक पुरुषाचा फोटो यायचा, चेहरा फक्त लांब लांब निशा वगैरे, आणि ते वाचायचे की मला असा अनुभव आला तसा अनुभव आला। तर असं मनामध्ये, खरं तर मी नास्तिक आहे, मला असं वाटायचं की खरोखर असं होऊ शकतं का, की एक माणूस असं करू शकतो का। हे खूप असं हे होतं, मी काही लक्ष दिलं नाही की काहीतरी असे लोक काहीतरी असं बनवेगिरी पण सुद्धा करतात, मग असं मला वाटून गेलं। पण एकदा गोरेगावला जायचं होतं मला, तर माझ्या बहिणीचं कसं आणलं होतं, आणि तेव्हा सोमयाच्या मोठ्या ग्राउंडवर काहीतरी कार्यक्रम होता, लोकांची होती, एकदा चालू होती आणि गर्दी होती लोकांचा, बापू बापू काहीतरी करत होती। तर सहज म्हणून एका महिलेला विचारलं की इथे नेमकं काय, तर ते म्हणे आहो एक सद्गुरू आहेत, खूप चांगले आहेत, तिथे भरपूर काय सांगतात, तरी मन माझं काय ऐकायला तयार नव्हतं। हो असं काय, या कलियुगात तरी असं माणूस असतं का, सगळे फसवेगिरी, पैसे वगैरे घ्यायचं आणि लोकांना फसवायचं असं वाटत होतं। आणि खरोखर सांगते की मी मनापासून असं म्हटलं की हे असं काहीच नसतं, नुसतं लोकांना गुंडगिरीमध्ये फसवायचं आणि त्यांना त्याच्यामध्ये ओढायचं आणि त्यांना त्याचा उपयोग करून सोडून द्यायचं, असं फक्त मला खरंच मनापासून वाटलं। तर मी असं बापूंना शिव्या म्हणजे मनापासून सांगते की बोला असं काय, हा फालतू माणूस असेल, काहीतरी करत असेल। पण हे बोलल्यानंतर मला खरंच एक दोन महिन्यानंतर असं उत्सुकता वाटू लागली की नाही, त्या माणसामध्ये काहीतरी काहीतरी चेहऱ्यामध्ये दिसतंय। आणि नेमकं गुरुवारी प्रवचन असतं, मी माईंना गेली बहिणीच्या घरी, आणि तिकडनं तिला म्हटलं अगं बांधायला काहीतरी कार्यक्रम आहे, मला जाऊन घेऊन नेमकं मी गेली कार्यक्रमाला। तर तिकडे बाहेरच होते एक महिला भक्त, म्हणाली की ताई तुम्ही आज पहिल्यांदाच आलात का, म्हटलं हो, कोण हे काय, मला बघायचंय, उत्सुकता वाटली म्हणून मी आले। त्यांनी आपल्याकडल्या न्यूज पेपर दिला, बाहेर बसायला सांगितलं की बाहेर बसूया आपण, आतमध्ये खूप गर्दी असते। पण थोड्या वेळाने कार्यकर्ते बाहेर आले आणि म्हणाले की नाही आतमध्ये भरपूर जागा आहे, ज्यांना यायचं असेल त्यांनी या। आणि त्यावेळेला तर कार्यकर्ते जास्त नसायचे, ती लाईन वगैरे जास्त नसायची, रशा नसायच्या। तर मला नेमकं रशीच्या बाजूला बापू जिथनं जातात तिकडेच मला बसायचं चान्स मिळेल, आणि बसली होते। बापू आले, जसं ती धून वाजायला लागली बापू आला रे, आणि नेमकं असं काहीतरी विचित्र असं वाटलं की काहीतरी घडतंय, नेमकं आपल्यामध्ये काहीतरी बदल होते। आणि रडवेल असं झालं मन की नाही, मी कुठेतरी आज वेगळ्याच ठिकाणी आली आणि योग्य ठिकाणी। आणि नेमकं जेव्हा तिकडे बसले आणि बापूंची सावली माझ्या अंगावर जेव्हा पडली, की मला असं वाटलं की मला कितीतरी मोठ्या हत्तीचं बळ आले। आणि मी खरोखर मला त्या दिवसापासून असं वाटलं हा माणूस असू शकत नाही, ह्याच्यामध्ये खरंच काहीतरी पावर आहे। मी राहते कुठे आडगावला आणि मला एकच कसारा ट्रेन चालते, पण मला असं वाटू लागलं नाही मला इथे यायचंच। तर मी उपासना कुठे केंद्रातनं सुरू करता, मी पहिली उपासना माझी बांद्र्याला सुरू केली। बांद्र्याला गेले, बापूंचं प्रवचन ऐकलं, तेव्हा नाही मला वाटलं हे काही नाही आहे, हे खरोखर आपण ज्या शोधत होतो आजपर्यंत, तर आपल्याला ताण लागली होती, आपल्याला कोणी हे दिलं ते दिलं आपण त्याच्यावर राहिलो, पण खरोखर आपल्या जी पाण्याची ताण आहे ती इकडे आल्यानंतर पूर्ण होती। माझा एक असा अनुभव आहे आता गेल्या वर्षीचा आहे 2015 सालचा, पण 2011 ते 2012 आमच्या घरावर अशी संकट आली की माझी मोठी बहीण 2011 जून मध्ये वारली, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी माझा एक मावस भाऊ तिच्या धक्क्याने वारला, त्याच्या 6 महिन्यांनी तिचे मिस्टर सुद्धा वारले, 2 मुलं आहेत तिच्या, तर आणि त्याच्या 6 महिन्यात माझी सख्खी लहान बहीण सुद्धा वारली। म्हणजे असं संकट होतं ना की मी ना नोकरीला जाऊ शकत होती, माझ्या आईच्या मनावर एवढा आघात झाला की तिला मला एकटीला टाकून जाताच येत नव्हतं। मी नोकरी करत होते, मी नोकरी सोडली आणि आईची काळजी घेऊ लागली। तर त्याच्यानंतर सांगते आमच्यावर एवढं बर्डन, आणि म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होता गावामध्ये, जाग्या जमिनीचा वाद होता, त्याच्यामुळे आमच्या लोकांवर एवढा अन्याय झाला, मानसिक जो अन्याय झाला तो मी सांगू शकत नाही, पण खरोखर खूप अन्याय झाला की अक्षरशः एकटं पाडलं गेलं होतं आम्हाला त्या गावामध्ये। आणि ते एकटं पाडल्यानंतर मला असं वाटलं की आपलं कोणीच नसावं। 2012 ऑक्टोबरच्या जेव्हा माझी लहान बहीण वारली, तिच्या प्रेताला सुद्धा 6 लोक होती, ती म्हणजे एवढं आम्हाला एकटेपणा जाणवायला लागलं। पण नाही, मी म्हटलं नाही, शेवटी मला बापू यातनं बाहेर काढणारच, आणि माझ्याकडे तो दृढ विश्वास होता, कारण की मी बापूंना उपासनेमधून अनुभवलं नव्हतं, प्रत्यक्षात तिकडे बापूंचं प्रवचन ऐकून मी ते अनुभवलं होतं। आणि माझ्या मनात कुठेतरी वाटत होतं की हे माझ्यावरचं काहीतरी प्रारब्ध आहे की बापू मला भोगून घेतोय। आणि खरं सांगते मी बापूंना सोडलं, बापू सगळं काही जग वेगळं झालं पण मला तू त्यापासून दूर करू नको। माझी आजही तीच आहे की बापू मला आज घर नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, सोनं नाहीये, चांदी नाहीये, काहीच नाहीये, फक्त माझा सद्गुरू माझ्याकडे, मला हे खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं। आणि त्या बळावर मी ठरवलंच की मी हे पालटवून दाखवेल चित्र। 2012 साली माझी बहीण गेली, त्याच्यानंतर मी
बचत गटाच्या एका ह्याच्यामध्ये एक स्थान मिळव, बचत गट चालू केला एक छोटासा, आणि त्याच्यामधून मला असं थोडस मीटिंगला जाणं किंवा चर्चा करणं लोकांशी, ह्याच्यासाठी बहुतेक दावलला जायचं, पण तरीही मी ठीक आहे, मी एका कोपऱ्याला बसून मी ऐकत होते आणि सगळं काय माझं तसंच चालत होत. मला असं एकदम वाईट टाकल्यासारखं होतं मानसिकता, मी मानसिक त्याने खचले नव्हते, कारण की मला एक पूर्ण विश्वास होता की माझा बाप मला नक्की त्या तीरावर गाठेल. आणि खरोखर 2015 साली ती एक येत आली की एक माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आली. केरळवरून 2 महिला आल्या ज्या बचत गटाचं महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, आणि जेव्हा त्यांनी मीटिंग मध्ये बघितलं की कोण चांगलं बोलू शकतो, आणि नेमकं चर्चा करताना त्यांनी म्हटलं की या मुलीकडे काहीतरी आहे, त्यांनी मला त्याच्यामध्ये घेतलं एलआरजी लोकल रिसोर्स ग्रुप. ते घेतल्यानंतर बाकी त्यांना असं वाटलं, त्यांना विचारलं की पैसे आहेत का याच्यामध्ये, तर पैसे नाही, मग जाऊ दे तिला जाऊ दे, मग ठीक आहे मी पण माघार घ्यायची नाही असं ठरवलं. आणि जेव्हा मी त्या बचत गटाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा जात राहिले, ऑक्टोबर मध्ये 2 ऑक्टोबरची आमची ग्रामसभा मी सक्सेस केली, ज्याची नोंद दिल्ली सरकारने घेतली, आणि दिल्ली सरकारने ती नोंद घेतल्यानंतर मला दिल्लीचे लोक काही भेटायला आले आमच्या आडगावला, आडगावला भेटायला आल्यानंतर त्यांनी काहीतरी प्रश्न विचारले, मी फक्त बापूची उदी कपाळायला होती आणि तोंडामध्ये बापूंची उदी घातली आणि म्हटलं बापू करता करवी तर तूच आहेस, तुला जर वाटतं तुझी मुलगी याच्यामध्ये सक्सेस व्हावी तर नक्कीच तू देणार आहेस आणि तू देऊनच राहशील. आणि मी घराच्या बाहेर पाय काढला, दिल्लीच्या त्या 4 लोकांसमोर उत्तरं दिली प्रश्नांची, आणि एवढी अपॉर्च्युनिटी की मी जगात मी म्हणजे स्वप्नात सुद्धा कधी बघितलं नव्हतं. व मला बापूंनी दिल्लीसाठी आपलं जे ग्रामपंचायतीचं सर्वोच्च स्थान आहे, पंचायत राजचं जे ऑफिस आहे दिल्लीमध्ये, तिथं मला आमंत्रित केलं गेलं. माझं ग्रामसभेचं प्रेझेंटेशन होतं, मी 8 डिसेंबरला इकडनं गाडीने गेली आणि 11 तारखेला माझं प्रेझेंटेशन होतं. 25 राज्य आपले जे भारतातले होते केंद्रशासित राज्य, त्यांचे मुख्य प्रतिनिधी सगळे तिकडे आलेले आणि त्यांच्यासमोर माझं ग्रामसभेचं प्रेझेंटेशन होतं, आणि त्याच्यामध्ये 16 लोक होते आम्ही. तर त्या 16 लोकांमध्ये आपला नंबर लागेल की नाही, निगाव लागेल की नाही, मला आता खूप भीती होती, रात्री 1:30 वाजेपर्यंत मला झोप नव्हती, माझं लागेल की नाही बापू कसं होणार, पण काय अचानक कसं उदी घेतली लावली कपाळाला आणि बापू उद्याचं तूच बघ बाबा माझे हात पाय कापतात खूप, मला काय बोलता येणार नाही, एवढ्या मोठ्या माणसांसमोर आपण काय बोलणार. पण खरोखर सांगते 1:30 वाजता शांतपणे झोपली, सकाळी 5 उठले, आंघोळ वगैरे केली, उदी लावली आणि बापूंचं तीर्थ निधन होतं, म्हणून मग मी उदी टाकली पाण्यात, आंघोळ केली, बापू तू आहेस ना मला काय भीती नाही. म्हणजे रात्री जे बर्डन होतं ते मला एकदम असं वाटलं की आता काहीच होणार नाही. आणि जेव्हा मी गेली, माझा 4th नंबर होता, आदल्या दिवशी 8 झाले होते आणि दुसऱ्या दिवशी माझा 4th नंबर होता, मी जेव्हा बोलायला लागले, माझ्या हातात सांगितलं होतं की तुला जर आलं तर ही वही घेऊन जा आणि ह्याच्यातलं बोल तू. पण खरोखर सांगते ना की मी जेव्हा वही नेली, वही फक्त माझी त्या माईकच्या टेबलवर ठेवून दिली आणि मी काय बोलले काही बोलले नाही, मला माहिती नाही, पण मी 3 वेळा टाळ्यांचा आवाज ऐकला. आणि जेव्हा मी बोलत होते तर आम्हाला बोलताना आमचं जे टाइम लिमिट पिरियड असतो त्याच्यासाठी एक मागे एक व्यक्ती बसवलेली होती प्रातिनिधिक स्वरूप, की जास्त बोललं की त्यांना थांबवायचं. पण इथे मी ऐकत होते की पहिल्यांदा टाळी वाजली मी शांत होती आणि नंतर परत मी बोलले, दुसऱ्यांदा टाळ्या वाजल्या मी शांत होते, तिसऱ्यांदाही बोलले, म्हणजे मला असं कोणी थांबवणारं नव्हतं. मी माझं जेवढं होतं अनुभव तेवढा शेअर केला आणि खरोखर सांगते बाप्पा तुझ्या कृपेने माझं प्रेझेंटेशन 25 आपल्या राज्यांमध्ये एवढं सुंदर झालं की ज्यांना अशी भीती होती की हिचा आवाज तिथपर्यंत पोहोचेल की नाही, तो प्रत्येक व्यक्ती खरोखर मी असं लायक नाही आहे. माझ्या जर घरी आलं तर तुम्हाला खरोखर कळेल की मी कशी, पण मी त्या लायक नसताना सुद्धा एवढे मोठे मोठे प्रतिनिधी त्या प्रत्येक राज्याचे उठून मला कॉंग्रॅच्युलेशन मॅडम सही आपने किए, आप हमारे राज्य में कब आओगे, हमारे महिलाओं को कभी ये सक्षम करोगे, की मला खरोखर एवढा कॉन्फिडन्स होता. मी मनातून म्हणत होते की मी हे केलं नाहीये खरोखर, कारण की करता करवी तर तो माझा पाठीराखा माझ्या पाठीत उभा होता आणि मला पुढे कोणी दिसतच नव्हतं. मी जेव्हा बोलले ती मला वाटलं की मी एकटीच आहे आणि मी बोलते, असा तो वेगळा अनुभव त्यावेळेला होता, कारण की त्या लोकांसमोर माझी खरोखर कॅपॅसिटी नव्हती उभी राहायची सुद्धा. पण तिथं माझ्याकडून बापूंनी असं एका बोलून घेतलं की मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. बापूचे जे अनुभव तुम्हाला, माझा जे आयुष्य आहे जे तुमच्या पुढे आज मी 2 शब्द बोलू शकते ते स्पेशली बापूंमुळे, बापूंशिवाय माझा या जगात कोणीही नाहीये. आणि मी नेहमी बापूंना सांगते
की बापू तू फक्त आईस ना माझ्या पाठीला का, मला अजून कोणाची गरज नाहीये, मला पैसा नको, मला घर नको, मला दार नको, सोनं नको, मला फक्त हवं फक्त तुझे चरण, त्या चरणांपासून मला दूर करू नको, हवं तर सगळं जग एक बाजूला जाऊ दे, पण मला फक्त माझा बापू माझ्या हृदयात असला तरी मला बस, हे बस एवढं बोलून मला तू पाणी श्रीराम हंबल।